मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर तुम्ही बघू शकता की आम्ही आमच्या नवीन घराच्या इंटिरियरचं काम सुरू केलेलं आहे आणि ही व्हिडिओ एकंदरीत घराच्या इंटिरियर आणि त्याच्या फायनल लुकबद्दलच आहे. सो मी आणि सुप्रिया आम्ही दोघांनीच आधीपासून घराच्या इंटिरियरची डिझाईन रेडी करून ठेवली. म्हणजे आम्हाला ॲक्च्युली आमचं घर हे आमच्याच पद्धतीने डिझाईन करायचं होतं, कारण घर लहान असल्यामुळे आधीच त्याची मोजमापणी आम्ही घेऊन सर्व गोष्टी प्लॅन करून ठेवल्या. तर एकंदरीत तुम्ही बघू शकता की पहिल्या 10 ते 12 दिवसातच घराचं स्ट्रक्चर तयार झालं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत लॅमिनेट सिलेक्ट करायला. चला जाऊया. सो 2 ते 3 तास घालवल्यानंतर आमचा लॅमिनेट सिलेक्ट करून झाला आहे आणि आम्ही दोनच कलर चूज केले, कारण आम्हाला खूप जास्त असे मल्टी कलर टाकायचे नव्हते. आम्ही एकदम बेसिक 2 कलर्स चूज केले आहेत आणि पूर्ण घराला ते 2 कलरच यूज करणार आहेत आम्ही. आपलं घराचं काम चालू आहे आणि इथे वॉर्डरोब आहे, इथे आपला स्टडी टेबल येणार आहे, इकडे आपले 2 मिरर वगैरे लागणार आहेत, ते आपला हा वॉशरूम आहे. ओके, आणि या साईडला पण किचनचं काम चालू आहे. इथे TV युनिट आहे. सो एकंदरीत गेल्या 15-20 दिवसापासून काम चालू आहे, अजून 15-20 दिवस लागणार आहे काम संपूर्ण कम्प्लीट व्हायला. तर बघूया, तुम्हाला फायनल लुक देईनच मी घराचं कसं काय होणार आहे ते. इंस्टाग्रामवर पण रील टाकेन, यूट्यूबवर पण शॉर्ट व्हिडिओ टाकूया, बघूया कसं काय होतं आहे ते. खूप एक्सायटेड आहे नवीन घरासाठी, बघूया आता काय होतं. ऑलमोस्ट काम व्हायला आलं आहे, कलरचं काम चालू आहे आणि ऑलमोस्ट कलरचं काम झालं आहे. तर आता क्लिनिंग वगैरे चालू आहे आणि फक्त आपले हे फिटिंग्स वगैरे, बाकी जे हँडल्स वगैरे फिटिंग्स येणार आहेत ते बाकी आहे. बाकी बघा, डोअर वगैरेचं पण काम झालेलं आहे, किचनचं पण काम झालं आहे पूर्ण. फक्त हे फिटिंग्सचे हँडल्स वगैरे येणार आहेत हे ते बाकी आहेत आणि हे मिरर्स लावायचे बाकी आहे इकडे आणि आतमध्ये 2. तुम्ही वाईड अँगलमध्ये दाखवतोय थोडं, आपला हा स्टडी टेबल आहे ज्यात आपण आपलं ऑफिसचं काम वगैरे करणार आहोत. इथे आपले हे शेल्फ आहेत दोन्ही साईडला आणि खाली ड्रॉवर्स आणि एक शेल्फ आहे. इकडे आपला वॉर्डरोब आहे ज्यात आपण प्रोफाईल लाईट लावून घेतलं आहे जो हँगिंग करणार आणि हा आपला मेन स्टोरेजवाला वॉर्डरोब आहे. सो हा आपला TV युनिट आहे टोटल. इथे आपली मिरर आहे ज्यात हे पार्टिशनचं रिफ्लेक्शन येतं तिथे. इथे TV, हे राफ्टर्स वगैरे, हे लाईट्स वगैरे सगळं आणि इथे मंदिर आहे आपला. त्यानंतर आपण हे थोडं डेकोरेटिव्ह वाटेल म्हणजे हा आपला डायनिंग ज्यात आपण असे पाय टाकून बसू शकतो आणि हे डेकोरेशनसाठी थोडंसं म्हणजे छान दिसेल असं हे ट्रॅक लाईट पण आपण लावले आहेत. ह्याच्यात आपण थोडे छोटे छोटे प्लांट्स लावणार आहे जे तुम्ही पुढच्या व्लॉग्समध्ये बघाल. सो आता आपण जाऊया आपल्या बेडरूमकडे. खूप खूप सामान आहेत, अजून काहीच आपण आवरावर केलेली नाही आहे. हा आपला ड्रेसिंग टेबल आहे, तसे 2 बनवले आहेत. ह्याच्यामध्ये येणार आपला बेड. इकडे आपला हा वॉर्डरोब आहे, हा आपला स्टडी टेबल आहे. दाखवते तुम्हाला लाईट लिहा.
तर फायनल लुक बघितला असाल तर कसं वाटलं तुम्हाला फायनल लुक इंटिरियरचा, तर प्लीज कमेंट करा आणि सांगा कसं वाटलं ते. तर मित्रांनो, संपूर्ण इंटिरियर व्हायला एक जवळपास 45 दिवस लागलेत आणि एकदम असं चांगलं क्वालिटीचं मटेरियल आम्ही यूज केलं होतं. तर तुम्हा कोणाला जर कोणाकडनं आम्ही इंटिरियर करून घेतलं आहे आणि आम्हाला किती खर्च आला हे जाणण्यासाठी प्लीज मला इंस्टाग्रामवर DM करा, यूट्यूबवर कमेंट करा व्हिडिओवर. तर भेटूया आपण आपल्या नवीन व्लॉगमध्ये, म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये, जो असणार आहे आपला पूजेचा व्लॉग, सत्यनारायणची पूजा आहे तर त्याचा आपण व्लॉग बनूया. सो लवकरच भेटूया आपल्या नवीन घराच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, प्लीज लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. Thank you.